samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। काल व्हिडिओ न आल्याबद्दल क्षमस्वा, पण जेव्हा सकाळी उठले आणि मला जेव्हा लता मंगेशकर दिदी आपल्याला सोडून गेल्या आहेत हे कळलं, त्यावेळेस खरोखर असं नाही वाटलं की व्हिडिओ करावा, की महाराष्ट्रीयन दुःखाचा दिवस आहे आणि नाही वाटलं, इच्छा नाही झाली। कारण कितीही झालं तरी आपण त्यांना कधी भेटलो जरी नसू, तरी त्यांच्या आवाजातून आपण त्यांच्या सगळे आपण त्यांच्या अतिशय जवळचे आणि सगळ्यांच्या अशा आपल्याला अडक्या त्या आहेत। आणि त्यांच्या आत्म्याला स्वामी समर्थांनी शांती देऊन त्यांचा पुढचा प्रवास सुखकर करावा ही स्वामींचरणी प्रार्थना। आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे सोमवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये सोमवारचे काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हे उपाय कधीच वाया जाणार नाहीत। तुमच्या घरातल्या सगळ्या प्रकारच्या कटकटी, चंद्र ग्रह ज्यांना मजबूत करायचा आहे, चंद्रग्रह सगळ्यांचाच मजबूत हवा, तेव्हाच घरामध्ये शांतता लाभते आणि जे काही कार्य करू ते सफल होते। म्हणून आजचे उपाय तुम्हा सर्वांसाठी, नक्की करून बघा। या सगळ्यातला एक उपाय जरी केलात तरी तुम्हाला तो नक्की लाभेल। चंद्रग्रह मजबूत व्हावा किंवा चंद्र आपला प्रसन्न व्हावा म्हणून काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। या दिवशी शंकराची पूजा, शंकराची उपासना, शंकराच्या पिंडीवर अभिषेक हे आपण यथाशक्ती सगळेजण करत असतो। त्याबरोबरच काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। शुद्ध जल घ्यायचं आहे, म्हणजे शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि ह्याने शंकराला 21 वेळा किंवा 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणत जप करा अभिषेक करायचा आहे आणि 11 बेलपत्र व्हायचे आहेत। बेलपत्र वाहताना नेहमी पालथं आणि देठ आपल्याकडे करून व्हायचं असतं। हा अतिशय चमत्कारी आणि प्रभावी असा उपाय आहे। तुम्हाला हा किमान 11 सोमवार करायचा आहे न विसरता। दुसरं म्हणजे ओम नमः शिवाय महामृत्युंजय मंत्र किंवा ओम सोम सोमाय नमः हे रुद्राक्षाच्या माळीवर तुम्हाला रोजच्या रोज 108 वेळा, रोज नाही जमलं तर किमान सोमवारी 108 वेळा हा जप करायचा आहे। अतिशय मनोभावे जप करून शंकराजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातल्या असलेल्या अडचणी दूर होत आणि माझ्या आयुष्यात सुख शांती आरोग्य लाभू देत। भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात। त्याचप्रमाणे दूध, तांदूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स असं घालून खीर बनवायची आहे। शंकराला नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे पिंडीला किंवा देवळामध्ये जाऊन पिंडीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ती 4 गरिबांमध्ये कविना 1-1 वाटी खीर तुम्हाला वाटायची आहे। हा देखील अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे। त्याचप्रमाणे सफेद गाईला तुम्हाला सोमवारी गूळ, चण्याची डाळ किंवा कोणतंही केळ एखादं असं काही ना काहीतरी खायला घालायचं आहे। 16 सोमवार तुम्हाला दुधाचे आणि तांदळाचे, एकूण 16 सोमवार, म्हणजे हे 4 सोमवार पुढचे 4 असं करत मध्ये आधे खंड पडला तर तो सोमवार सोडून द्या, त्याच्या पुढच्या सोमवारी करा, असं करत 16 सोमवार तुम्हाला दूध आणि तांदळाचे दान गरिबामध्ये, म्हणजे दुधाची 1 पिशवी द्या, 1/2 किलो तांदूळ द्या, असं ज्यांना गरज आहे त्यांना नेऊन द्या। त्यांच्यासाठीही चांगलं आहे आणि तुमच्यासाठी तर अतिशय लाभदायक आहे। तुमचा चंद्रग्रह मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, समृद्धी, धन सर्व काही येईल। त्याचप्रमाणे शंकराच्या देवळापाशी जिथं गरीब लोक बसलेले असतात त्यांच्यामध्ये यथाशक्ती राजगिऱ्याचे लाडू, केळ, खिचडी, काहीतरी तुम्हाला अन्नदान जे काही करता येईल ते अगदी मनोभावे करा, त्यानंही तुमच्या आयुष्यात भरपूर फायदा पडेल। सोमवारी हा उपाय मी वारंवार सांगते। आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये मी 40 ते 50 वेळा सांगितलेला, आजमावलेला प्रभावशाली उपाय आहे की सोमवारी तुम्ही माशांना, म्हणजे हे आत्ताच्या सोमवारपासून तुम्ही सुरू करू शकता, माशांना कणकेचे अगदी छोटे गोळे, म्हणजे जे माशांच्या तोंडात जातील असे गोळे करून खायला घालायचे आहेत। प्रत्येक गोळा टाकताना ओम नमः शिवायचा जप करायचा आहे आणि इतका वेळ नसेल, सगळे गोळे तुम्ही छोटे छोटे एकदम नदीत टाकणार असाल तरीही तिथं 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय जप करून माघारी यायचं आहे। तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या फरक पडतो जेव्हा तुम्ही माशांना कणकेचे छोट्या गोळ्या आणि मुंग्यांना पिठी साखर आणि गव्हाचं पीठ खायला घालता। काळ्या मुंग्यांना पिंपळाखाली किंवा इतर ठिकाणी जाऊन हे आयुष्यभर करण्याचे उपाय आहेत। दोन्ही जितके कराल तितके तुमच्या घरातलं सगळं काही वाढेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते। त्याचप्रमाणे तीळ आणि जवस हे तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत। तुमचा चंद्रग्रह अतिशय स्ट्रॉंग होईल। दूध आणि काळे तीळ हे जरी शंकराच्या पिंडीवर अभिषेक केलात तरीही चांगले आहे, तुमच्या आयुष्यातला अंधकार सगळा निघून जाईल।
आता शेवटचा एक उपाय सांगते तुम्हाला, हा 11 सोमवार करायचा आहे, मध्ये आधी गॅप पडला तरी हरकत नाही, पुढचा सोमवार कंटिन्यू करायचा आहे. फक्त एकूण 11 सोमवार तुम्हाला करायचा आहे. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत 1 मूठ. आता समजा 2 मुलांसाठी वापरायचं आहे तर 2 मूठ, पतीसाठी वापरायचं आहे 1 मूठ, घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी वापरायचं आहे तर जितके सदस्य आहेत तितके मूठ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. आता समजा मला 2 मुले आहेत म्हणजे मला दोन्ही मुलांवर उतरवायचं आहे, तर मी आधी 1 मूठ घेणार, मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरवणार, अँटीक्लॉकवाईज 7 वेळा उतरवायचं आणि ते तांदूळ आहेत ते पक्ष्यांना घालायचे. हाच उपाय दुसऱ्या मुलावर करायचा, म्हणजे जितके सदस्य तितके मूठ तांदूळ तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून उलटवायचे, म्हणजे ओवाळायचे आणि तुम्हाला ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. अतिशय पॉझिटिव्ह व्हाईब्स तुमच्या घरामध्ये येतील, सगळ्या अडचणी दूर होतील. न ऐकणारी मुलं, व्यसनाधीन मुलं, न शिकणारी मुलं, या सगळ्यांच्यात चांगला फरक पडेल. पती विनाकारण वाद घालत असेल, पती तुमचं ऐकत नसेल, तर पतीमध्येही अतिशय फरक पडेल असा प्रभावी उपाय आहे. करून बघा, मुलांसाठी नवऱ्यासाठी हा उपाय आहे. फक्त 11 सोमवार तुम्हाला तांदूळ 1-1 मूठ घेऊन अखंड तांदूळ घ्यायचा आहे, तुटका मुटका नाही, आणि तो तुम्हाला 7 वेळा प्रत्येक व्यक्तीच्या किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्या अंगावरून उतरवून उभं त्याला किंवा बसवलेलं असू दे, त्याच्यावरून 7 वेळा उतरवायचं आणि हे दाणे पक्ष्यांना खायला घालायचे. अतिशय साधे सोपे सगळे उपाय सांगितलेले आहेत, करून बघा. फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचा आपल्याबरोबर लाभ होईल. आणि असे हे उपाय प्रत्येक सोमवारी तुम्ही करा, तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय नकळत असे इतके लाभ तयार होतील. सोबतच कष्ट आणि कर्म आणि चांगली वागणूक हवी, हे मी नेहमी सांगते. नुसत्या उपायांनी काही होत नाही आणि नुसत्या कष्टांनीही काही होत नाही, दोन्हीची जोड हवी आहे. त्यामुळे करून बघा, फायदा बघा, कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगत जा जसं नेहमी सांगता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.